महाराष्ट्रातच नाही तर अवघ्या जगात ज्यांच्या कीर्तीचा डंका अजरामर आहे ते शक्तिशाली नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. यंदा 21 मार्च म्हणजेच सोमवारी महाराजांची जयंती होती. त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच श्रृंखलेमध्ये नागपूर शहरात देखील मोठ्या थाटात महाराजांची जयंती पार पडली. हिंदू संस्कृतीमध्ये तिथीअनुसारच कोणताही सण साजरा केला जातो. मात्र समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती अथवा कोणत्याही महापुरुषाची जयंती तिथीअनुसार साजरी करायला हवी असे पंचांगात म्हटले जाते. कारण महापुरुषांची जयंती हा एक आपण सण मानत असून तर तो सण हा तिथीअनुसार साजरा केला जातो. यातच जेव्हा नाव येते छत्रपती शिवाजी महाराजांचं तर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती तिथीअनुसार दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा 21 मार्च म्हणजेच सोमवारी महाराजांची जयंती होती. त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. नागपूर शहरामध्ये देखील महाराजांच्या जयंतीचा उत्साह बघायला मिळाला. याचंच एक उदाहरण सोमवारी श्री शिवाजी महाराज चौक महाल नागपूर येथे बघायला मिळालं. सकाळी 7 वाजता महाराजांचा दुग्धाभिषेक केला गेला. आरतीनंतर प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. याचबरोबर ढोल ताशा पथकाच्या प्रस्तुतीने संपूर्ण वातावरण उत्साहाने भरले. तसेच कार्यक्रमाला श्री शिवाजी राज्याभिषेक 16 समितीचे पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह तिशा हटवार, VKB न्यूज नागपूर. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.